नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न। मोठ्या संख्येने वारकऱ्यांची उपस्थिती। पंतप्रधानांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारचं भाषण नाही, अजित पवारांना डावललं। महाराष्ट्रातील राजकारण तापले, सुप्रिया सुळे व राऊतांचा हल्ला बोल। आपली सवय, जे करायचे ते रणांगणात आणि प्रत्यक्ष लढाई। आम्ही मैदानात कसं उतरतो ते सगळ्यांनी बघितलं आहे। गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा खासदार धनंजय महाडिकांना इशारा। राज्यभरात वट पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा। वडाचे पूजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, सुवासिनींनी वडाच्या झाडाला घातले साकडे। पलूस नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर। नगर परिषदेच्या 10 प्रभागातील नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढली। मिरजेत नवविवाहितेला पाहुणचारासाठी घरी बोलावून 12 तोळे सोने लुटले। मध्यस्थी करून लग्न ठरवलेल्या महिलेस पोलिसांनी केले जेरबंद। पंतप्रधान मोदी हे खरे वारकरी, रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणारे प्रधान सेवक। देवेंद्र फडणवीसांकडून नरेंद्र मोदींसाठी गौरव उद्गार। मिरजेत पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केलं, भामट्या पती व दुसऱ्या पत्नीने गुन्हा दाखल केला। मोदी सरकारचं नवं मिशन, 10 लाख पदांवर बंपर भरती। तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी। महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, त्यामुळे खेचाखेची चालणारच आहे। शिवसेना भाजपाची सत्ता असताना देखील खेचाखेची होत होती। आघाडीमधील कुरघोडीवर गुलाबराव पाटील यांची चांगली प्रतिक्रिया। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा। प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234-222-5755। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास। तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण। इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-541-0463-93-730-08-973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज।
एचपी भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया, सिल्वर पाटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाओगी, नहीं नहीं माइक चल जाओगी, नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना, 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना, रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। सलाह एचपी भुरके ज्वेलर्स मध्ये चला, कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्ताने दणदणीत ऑफर, बिलवर पाटली नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉन्ग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स एचपी भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। खास लग्न वस्ता व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन, आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट। मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत, तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठे मुंकाळ, कडेगाव, संख, तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा पलूस। नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर। पलूस नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीचे आरक्षण सोडत चोंडेश्वरी सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाली। यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी पलूस नगर परिषदेच्या 10 प्रभागातील नगरसेवक पदांच्या 20 जागांसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढले। यामध्ये आरक्षित वर्गाच्या लोकसंख्येवरून काढलेल्या सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनुसूचित जाती महिला, तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये ब सर्वसाधारण, तर प्रभाग क्रमांक 3 अ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे। तसेच प्रभाग क्रमांक 1, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे प्रत्येकी सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण वर्गाकरता आरक्षित करण्यात आला आहे। यावेळी सर्व पक्षीय नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आरक्षण जाहीर झाल्याने पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस। शेगाव जत येथे इंदोरीकर महाराजांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन, कस्तुरा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मोहन वनखंडे यांनी केलं आहे।
भाजपचे अनुसूचित जमातीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांच्या तीर्थरूप आई कस्तुरबा व बाबा ज्ञानोबा वनखंडे यांचा वाढदिवस शनिवार दिनांक 14 जून रोजी भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. या वाढदिवस सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन सोहळा होणार आहे. माऊली निवास अत्राळ रोड शेगाव जत येथे या वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तीर्थरूप आई कस्तुरा आणि बाबा ज्ञानोबा यांनी अपार कष्टातून वनखंडे परिवाराला घडवले. विठू माऊलीच्या गजरात वाढदिवस साजरा करण्याचा सुवर्ण योग जुळून आला आहे. या वाढदिवसाला उपस्थित राहून कीर्तन सोहळ्याचा व स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त वनखंडे परिवारातर्फे मोहन वनखंडे यांनी केलं आहे. नमस्कार. माझे तीर्थरूप आई आणि बाबा यांचा 65वा आणि 71वा वाढदिवसाचे नियोजन आम्ही सर्व वनखंडे परिवारानं शेगाव तालुका जत येथे शनिवार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित केलेला आहे. माझ्या आई आणि बाबांनी आम्हा भावंडांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गरिबीची अनेक प्रकारच्या झळा सोसून आम्हा भावंडांना उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज खरंच त्यांच्या आशीर्वादानं आम्ही दोन्ही भावंड खूपच समाधानी आहोत आणि व्यवस्थित स्थिर स्थावर झालेलो आहोत. त्यांची उतराई म्हणून आम्ही दोन्ही भावंडांनी त्यांचा वाढदिवस हा एक मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि वाढदिवस याच्यामध्ये फक्त वाढदिवस मोठा न करता आपल्या गावच्या लोकांना हरिभक्त परायण सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा सुश्रावस्था कीर्तनाचा कार्यक्रमही आयोजित केलेला आहे. तर माझी शेगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांना आणि नागरिकांना नम्र विनंती आहे की या कीर्तनाचा आणि त्याचबरोबर आम्ही ठेवलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि आम्हा कुटुंबियावर आशीर्वाद द्यावेत यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी आग्रहाची विनंती. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी शेगाव जत. ओबीसी आरक्षण बाबत ठाकरे सरकार सरळ सरळ दिवसा ढवळ्या ओबीसी समाजाला फसवण्याचं काम करत असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच यावेळीही आरक्षण टिकवण्याचा फसवा प्रयत्न सुप्रीम कोर्ट फेटाळणार आहे, त्यामुळे पुन्हा महाराष्ट्राला नामुष्की सहन करावी लागणार आहे. त्यामुळे रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या ठाकरे सरकार विरोधात संघर्ष अटळ असल्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे. ते आटपाडीच्या झरे येथे बोलत होते. आमदार पडळकर म्हणाले, मुख्यमंत्री गेल्या 2.5 वर्षापासून आपले महाविकास आघाडी सरकार आहे, पण ओबीसीच्या राजकीय हक्कांना पायदळी तुडवण्याची एकही संधी सोडत नाहीये हे आता वारंवार सिद्ध झालं आहे. सुरुवातीला आपलं अपयश झाकण्यासाठी सेन्सेन्स डेटा की इम्पेरिकल डेटा असा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण केला. त्यात 1.5 वर्ष घालवले. वेळेवर आयोगाचं गठन न करणं, केलं तरी त्याला हेतू पुरस्पर निधी देण्यास टाळाटाळ करणे, या सर्व भानगडींमुळे ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात तोंडावर आपटलं. दुसरीकडे मध्य प्रदेश सरकारने ट्रिपल टेस्ट करून एम्पेरिकल डेटा कोर्टांपुढे मांडला, आपला ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. परंतु महाराष्ट्रातील पवारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारला कोर्टात टिकेल ट्रिपल टेस्ट पैकी एक पण टेस्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने करता आलेली नाही. आता तो मागासवर्ग आयोग बरखास्त करून नवीन आयोग नेमला आहे, तर सध्याचा बंठी आयोगाने 8 जून पर्यंत डेटा गोळा करून सरकारकडे सुपूर्द करणे आवश्यक होते. परंतु बंठी आयोगाच्या मनमानी कारभार नेमका कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे? ते स्थानिक स्वराज्य संस्थेला डेटा गोळा करताना कुठलीही शास्त्रशुद्ध पद्धत न वापरता प्रत्यक्ष लोकांना न भेटता गावातील लोकांच्या आडनावावरून व ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधूनच थातूर मातूर काम करत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेने तर ओबीसी आरक्षणाचा पोरखेळ या सरकारने मांडलाय आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आडनावांच्या आधारे ते ओबीसी आहेत की नाहीत हे ठरवण्याचे निर्देश दिले आहेत. हे सरळ सरळ दिवसा ढवळ्या ओबीसी समाजाला फसवण्याचं काम सुरू आहे. या सर्व परिस्थितीवरून आपले सरकार प्रस्थापितांच्या रिमोट कंट्रोलवर चालतंय हे सिद्ध झालंय. त्यामुळे आता परत एकदा ओबीसी आरक्षण टिकवण्याचा फसवा प्रयत्न माननीय सुप्रीम कोर्ट फेटाळणार आहे आणि परत महाराष्ट्राला नामुष्की सहन करावी लागणार आहे. त्यामुळे आता संघर्ष अटळ आहे असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारला दिला आहे.
माननीय मुख्यमंत्री जी गेल्या 2.5 वर्षापासून महाविकास आघाडी सरकारनं ओबीसीच्या राजकीय हक्काला पायदळी तुडवण्याची एक ही संधी सोडली नाही हे आपल्या वारंवार कृतीतून लक्षात आलेलं आहे। आपला अभियोग घडण्यासाठी इम्पेरिकल डेटा की सेन्सस डेटा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद निर्माण केल्यामुळे किमान 1.5 वर्ष आपण वाया घालवली। वेळेवरती आयोगाचं गठन केलं नाही आणि जेव्हा आयोगाचं गठन केलं तेव्हा हेतुपूर्वक आयोगाला निधी दिला नाही त्यामुळे ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये तोंडावरती आपटावं लागलं। तिकडे मध्य प्रदेश मध्ये त्या सरकारनं ट्रिपल टेस्ट करून ओबीसीच्या बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये सादर केली आणि ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करून घेतला। परंतु महाराष्ट्रामध्ये पवारांच्या इशाऱ्यावरती चालणाऱ्या ठाकरे सरकारनं ट्रिपल टेस्ट पैकी एक ही टेस्ट शास्त्रशुद्ध पद्धतीनं केली गेली नाही। जो आयोग निर्माण केला होता तोही आयोग बरखास्त केला। जो नव्यान आयोग नेमलाय बंटी आयोग त्या आयोगाला 8 जून पर्यंत सरकारकडे ओबीसीच्या बाबतीमध्ये एम्पेरिकल डेटा सुपूर्द करणं आवश्यक होता परंतु हा बंटी आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावरती चालतोय। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो डेटा गोळा केला जातोय तो शास्त्रशुद्ध पद्धतीनं केला जात नाही। प्रत्यक्ष लोकांना न भेटता गावागावामधल्या आडनावावरून आणि ग्राम पंचायत मध्ये बसून थापूर मथूर डेटा गोळा केला जातोय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अटपाडी। सुप्रिया सुळे यांनी घेतले अंबाबाई व एकवीरा देवीचे दर्शन। मी मंदिरात कधीही मागायला येत नाही, मी आभार मानायला येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असतील तर स्वागतच करेल। भारतातही नवीन पिढीला नोकरी मिळत असेल तर मनापासून मी स्वागतच करीन। मला याबद्दल काहीच माहिती नाही आणि मला अधिकार नाही। मी एका संघटनेत काम करते, मी एक खासदार असल्यामुळे मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो। काँग्रेस पक्षाचे मी आभार मानते। दडपशाहीचे सरकार आहे, जे विरोधात बोलते त्यांना नोटीस येते। विधान परिषद नंतर सरकार कोसळेल या भाजपच्या दाव्यावर सुप्रिया सुळे यांची टीका गेल्या 2.5 वर्षापासून तारका देत आहे। आणखी एक तारीख, राष्ट्रवादी अजिबात संजय राऊत यांच्यावर नाराज नाही। कालच संजय राऊत आणि देवेंद्र भुयार भेटले, खूप छान फोटो निघाले। मी मंदिरात कधीही मागायला येत नाही, मी मंदिरात फक्त आभार मानायला येते। स्वागतच करीन जर या भारतातल्या देशाला नवीन पिढीला जर नोकऱ्या मिळणार असतील अर्थातच त्याचा मी मनापासून स्वागतच करणार। मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही याच्याबद्दल काहीच। माझा वैयक्तिक मताचा मला अधिकारच नाही, कारण का मी एका संघटनेत काम करते आणि मी एक खासदार आहे, त्याच्यामुळे मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो। मी काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की ते असं बोलले असतील। दडपशाहीचं सरकार आहे, त्याच्यामुळे जे विरोधात बोलतात त्यांना नोटीस येते। आपण गेले अनेक वर्ष पाहत आहे, डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ। अजिबात नाही। तुम्ही काल टीव्ही नाही पाहिला का? तुम्ही बातम्या नाही फॉलो करत? मग कालच आदरणीय संजय रावजी आणि आमचे बंधू या दोघांची भेट झाली। खूप सुंदर फोटो चॅनल वरच आले, तुमची न्यूज मिस झाली असेल कदाचित। मी नाही ऐकलेलं, पण कालचे आदरणीय पवार साहेबांचे आणि त्यांचे फोटो, संजय राऊतांचे आणि त्यांचे फोटो, खूप छान फोटो सगळ्यांचेच मी पाहिले। त्याच्या मी वास्तवतेत राहते। आय एम नॉट अ प्रिझनर ऑफ द पास्ट अँड हिस्ट्री, आय लिव्ह द मोमेंट। विधान परिषद नंतर ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अमरावती। गोर गरिबांसाठी योजना राबवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे वारकरी आहेत। रंजल्या गांजल्यांसाठी ते अनेक योजना राबवत आहेत, त्यांची खऱ्या अर्थाने सेवा करत आहेत। वारकरी संप्रदायाचे हे सूत्र ते तंतोतंत पाळत असल्याचे वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। पुणे जिल्ह्यातील देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरांचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे गौरव उद्गार काढले। हा अत्यंत अभिमानाचा सोहळा आहे। शिला मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातच नाही तर जगात लोकप्रिय असलेले पंतप्रधान मोदी आलेले आहेत। मंदिर समितीच्या अध्यक्ष नितीन महाराज, संतगण आणि उपस्थित वारकऱ्यांना जय हरी। स्वतःला भाग्यशाली समजतो म्हणून या प्रसंगी मोदींसोबत मला उपस्थित राहता आलं। मी नितीन महाराजांचे आभार मानतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांसारखेच काम करत आहेत हे सांगताना फडणवीस म्हणाले,
वारकर यांच्या मंत्र्याने रंजल्या गांजल्यांसाठी काम करणारे आपले पंतप्रधान मोठे आहेत, आपले पंतप्रधान प्रधान सेवक आहेत, याच मंत्राने ते जनतेची सेवा करत असतात, त्यामुळे सबका साथ सबका विकास सबका प्रयास हेच वारकर यांचं सूत्र आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जे संपूर्ण जग आपलं आहे असं सांगितलं, त्या जगाला आपलं मानून कोरोना काळात संपूर्ण जगाला लसींचा पुरवठा करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं, भागवत धर्माचा विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली, समाजात नैराश्य होतं, श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धेत समाज लीन होता, शोषण होत होतं. भागवत संप्रदायांची पताका घेऊन संतांनी भागवत संप्रदाय समाज उभा केला, ज्ञानेश्वरांनी पाया रचला आणि तुकोबा महाराजांनी कळस रचला, समाजातील सर्व स्तरांपर्यंत बहुजनांपर्यंत भागवत धर्म नेला. हे शब्दाचं धन ज्या प्रकारे त्यांनी दिलंय त्यात खूप ताकद होती. इंद्रायणी नदीत बुडवलं की शाळेंनी बंद केलं तरी हे तुकोबाचे शब्द पुन्हा वर आले आणि जना जनाला व्यापलं. त्या मार्गांनी चालण्याचं काम पंतप्रधान करत आहेत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. इंद्रायणी डुबवा की शिळेनी बंद करा, पण ते तुकोबारायांचे शब्द होते, ते शब्द पुन्हा वर आले आणि त्या शब्दाने जना जनाला व्यापून घेतलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आजही तो जो मार्ग त्यांनी दाखवलाय त्या मार्गाने चालण्याचं कामच आपले पंतप्रधान करतायत. जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा, हाच मंत्र पंतप्रधानांनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाचा अजेंडा घेऊन रंजल्या गांजल्यांकरता काम करणारे आपले पंतप्रधान हे खऱ्या अर्थानं वारकरी आहेत. कारण वारकऱ्यांमध्ये कोणी मोठं नसतं, कोणी छोटं नसतं, सगळे वारकरी सेवक असतात. आपले पंतप्रधान प्रधान सेवक आहेत, त्यामुळे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हेच तर वारकरी संप्रदाय सगळ्यांना सांगतो आणि तेच सांगण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदीजी करतायत. आणि विशेषतः संपूर्ण जगाकरता जे पसायदान मागितलं आणि संपूर्ण जग आपलं आहे असं जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, त्या जगाला आपलं मानून कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगाला या ठिकाणी वॅक्सिनचा पुरवठा करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आणि भागवत धर्माचा जो विचार आहे तो विचार सामान्य माणसापर्यंत त्यांनी पोहोचवला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण, इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-4063-93-7730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया, बिल
बिल्वर पाटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाऊंगी। नहीं नहीं, माइक चल जाऊंगी। नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा। क्या लेके आई बता दो ये सजना, 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला एचपी भुरके ज्वेलर्स मध्ये चला, कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर पाटली नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू, मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स एच पी भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 9899-47696। खास लग्न वस्ता व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन, आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट। मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठे मुंकाळ, कडेगाव, संख, तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सावकारांनीही जेलमध्ये बेड्यांची चिपळी केली मोदींकडून शिवाजी महाराज वीर सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका कार्यक्रमासाठी देहूमध्ये आले होते। त्यांनी यावेळी तुकारामांच्या अभंगांचा अर्थ सांगण्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थाच्या विकासापर्यंत सर्व मुद्द्यावर भाष्य केलं। याचवेळी मोदींनी तुकारामांच्या अभंगांचे महत्व समजावून सांगताना सावरकरांनीही जेलमध्ये बेड्यांची चिपळी केली, स्वातंत्र्याच्या लढाईत सावरकरांना जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा ते जेलमध्ये तुकारामांचे अभंग वाचायचे असं म्हणत गौरवपूर्ण उल्लेख सावरकरांचा केला होता। तसेच मोदीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचाही गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात तुकारामांनी महत्वाची भूमिका बजावली आहे म्हणत आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान समजावून सांगितलं आहे। तर यावेळी मोदींनी तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचा अर्थ समजावून सांगताना समानतेचा आणि एकतेचा दाखलाही दिला आहे। साथियो, संत तुकाराम जी की दया, करुणा और सेवा का बोध उनके अभंगों के रूप में आज भी हमारे पास है। इन अभंगों ने हमारी पीढ़ियों को प्रेरणा दी है। जो भंग नहीं होता, जो समय के साथ शाश्वत और प्रासंगिक रहता है, वही तो अभंग होता है। आप देखिए, छत्रपति शिवाजी महाराज जैसे राष्ट्रनायक के जीवन में भी तुकाराम जी जैसे संतों ने बड़ी अहम भूमिका निभाई है। आजादी की लड़ाई में वीर सावरकर जी को जब सजा हुई तब जेल में वो हथकड़ियों की चिपली जैसा बजाते हुए तुकाराम जी के अभंग गाया करते थे। ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे। पंतप्रधानांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारचं भाषण नाहीच, खुद्द मोदींनीही अजित पवारांची व्यासपीठाला आठवण करून दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत आहेत। संत तुकारामांच्या शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले।
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकर यांना संबोधित केलं. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. त्यानंतर थेट मोदी बोलायला उभे राहिले. अजित पवार यांना या सभेत भाषणाची संधीच दिली नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाच भाषण करण्याची संधी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्य सरकारच्या प्रतिनिधीलाच भाषणापासून वंचित ठेवण्यात आल्यानंही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. जेव्हा मोदींना भाषणासाठी पाचारण करण्यात आलं तेव्हा अजितदादांचं भाषण राहिल्याचं मोदींनी सूत्रसंचालकांना आठवण करून दिली. मात्र मोदी यांचं नाव जाहीर झाल्याने ते भाषणासाठी उठले. मात्र मोदींनी आपल्या भाषणात अजितदादांचा आवर्जून उल्लेख केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, देहू. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. आज सकाळपासूनच देहूतील शिळा मंदिर परिसरात उत्साह संचारलेला आहे. या शिळेवर बसूनच संत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्न त्याग केला होता. या मंदिराची पाहणी पंतप्रधान मोदींनी केली. तसेच या मंदिराच्या परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन त्यांनी घेतले. तसेच रामाच्या मंदिरात जाऊन त्यांनी रामाच्या मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले. 61 फुटी ध्वजालाही त्यांनी वंदन केले. शिळा महाराजातील संत तुकारामांची मूर्ती 42 इंचांची आहे. तुकाराम महाराजांचे आयुष्यमान हे 42 वर्षाचे होते. त्यामुळे उंचीची मूर्ती ही 42 इंच ठेवण्यात आलेली आहे. तर मंदिराच्या कळसापर्यंतची उंची 42 फूट ठेवण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, देहू. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. उद्या विरोधकांची दिल्लीत या संदर्भात महत्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे सर्वे शर्मा, शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण पवारांनीच आपण या स्पर्धेत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती पदाचे उमेदवार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच्या बैठकीत या नावांवर चर्चा होणार आहे. मात्र सध्या राष्ट्रपती पदासाठी 3 नावे चर्चेत आहेत. त्यात एका माजी पंतप्रधानाचं नाव आहे, तर 2 माजी मुख्यमंत्र्यांची नावेही या पदासाठी चर्चेत आहेत. त्यावर उद्याच्या विरोधकांच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. मात्र काँग्रेस कुणाचं नाव पुढे करते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा काही नावे पुढे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या उद्याच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण काल राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत पवार यांनी आपण या पदाच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही, मी राष्ट्रपती पदासाठी विरोधकांचा उमेदवार असणार नाही, असे पवारांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत, देशातील सर्वात अनुभवी नेते आहेत. या प्रकारच्या निवडणुका येतात तेव्हा आम्ही सर्वजण पवारांचं मार्गदर्शन घेत असतो. देशाला आदर्श राष्ट्रपती हवा असेल, एक उत्तम प्रशासक हवा असेल तर सरकारने राष्ट्रपती निवडावा. रबर स्टॅम्प निवडू नये. पवार हे अनुभवी आहेत, प्रमुख नेते आहेत, संसदीय राजकारणातील अजिंक्य नेते आहेत. पवारांच्या नावावर सर्व संमती होऊ शकते. सरकारचं मन मोठं असेल तर ते राष्ट्रपती निवडतील, नाही तर खुद्द लोक निवडतील, असं मी म्हणतोय. या अशा गोष्टींसाठी राजकारण्यांचं मन मोठं असायला हवं. देशाला राष्ट्रपती हवे असतील तर पवार आहेत. रबर स्टॅम्प हवा असेल तर अनेक लोक रांगेत आहेत, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. उद्या दिल्लीत एक बैठक होत आहे, ममता बॅनर्जी यांनी बोलावली आहे. सर्वांना बोलावलं आहे, पवार ही येणार आहेत. आम्हालाही निमंत्रण आहे या बैठकीला. आमचा प्रमुख नेता जाणार आहे या बैठकीत. राष्ट्रपती पदाची रणनीती ठरणार आहे. पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार असावेत असं आम्हाला वाटतं, पण पवारांनी या गोष्टींना मान्यता दिली पाहिजे, तरच पावले पुढे पडू शकतात,
असं ते म्हणाले। तो मैं ऐसा मानता हूँ, मी असं समजतो की जर या देशाला एक आदर्श राष्ट्रपती हवा असेल, एक उत्तम प्रशासक हवा असेल, तर सरकारनं राष्ट्रपती निवडावा, रबर स्टॅम्प निवडू नये, एवढीच माझी भूमिका आहे। आणि शरद पवार साहेब हे आज या देशातले एक प्रमुख नेते आहेत, सगळ्यात अनुभवी नेते आहेत, संसदीय लोकशाहीमध्ये गेले 50-55 वर्ष अजिंक्य असलेले प्रत्येक निवडणुकीत असे नेते आहेत। राज्यकर्त्यांचं जर मन मोठं असेल तर ते राष्ट्रपती निवडतील, नाहीतर खुजे लोक निवडतील असं मी म्हणतोय। पण अर्थात माननीय शरद पवार साहेबांनी या सगळ्या गोष्टीला मान्यता दिली पाहिजे, तरच पावलं पुढे पडू शकतात। त्यांच्यासाठी जेव्हा विरोधी पक्षांचा ऐक्याचा प्रश्न होता, तेव्हा मी असं म्हणालो होतो की कोणीतरी प्रमुख व्यक्तीनं, प्रमुख नेत्यानं ही धुरा सांभाळायला हवी आणि त्यासाठी काँग्रेस पक्षानं पुढाकार घेतला पाहिजे, हे माझं वक्तव्य होतं। तेव्हाही ते माझं वक्तव्य योग्य होतं। आणि आज जर राष्ट्रपती पदासाठी सगळे विरोधक एकत्र येत असतील आणि सत्ताधारी पक्षाच्या संदर्भातले काही प्रमुख लोकांना सुद्धा असं वाटत असेल की या देशाला एक उत्तम राष्ट्रपती मिळावा, डॉक्टर अब्दुल कलाम, प्रणवबाबू मुखर्जी यांच्याप्रमाणे, तर एकच नाव समोर येत आहे, ते म्हणजे माननीय शरद पवार, हे मोदीही मान्य करतील। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न, मोठ्या संख्येने वारकऱ्यांची उपस्थिती। पंतप्रधानांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारचं भाषण नाही, अजित पवारांना डावललं, महाराष्ट्रातील राजकारण तापले, सुप्रिया सुळेवर राऊतांचा हल्ला बोल। आपली सवय, जे करायचे ते रणांगणात आणि प्रत्यक्ष लढाई। आम्ही मैदानात कसं उतरतो ते सगळ्यांनी बघितलं आहे। गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा खासदार धनंजय महाडिकांना इशारा। राज्यभरात वट पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा। वडाचे पूजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, सुवासिनींनी वडाच्या झाडाला घातले साकडे। पलूस नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर। नगर परिषदेच्या 10 प्रभागातील नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढली। मिरजेत नवविवाहितेला पाहुणचारासाठी घरी बोलावून 12 तोळे सोने लुटले, मध्यस्थी करून लग्न ठरवलेल्या महिलेस पोलिसांनी केले जेरबंद। पंतप्रधान मोदी हे खरे वारकरी, रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणारे प्रधान सेवक। देवेंद्र फडणवीसांकडून नरेंद्र मोदींसाठी गौरव उद्गार। मिरजेत पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केलं, भामट्या पती व दुसऱ्या पत्नीने गुन्हा दाखल केला। मोदी सरकारचं नवं मिशन, 10 लाख पदांवर बंपर भरती, तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी। महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, त्यामुळे खेचाखेची चालणारच आहे। शिवसेना भाजपाची सत्ता असताना देखील खेचाखेची होत होती। आघाडीमधील कुरघोडीवर गुलाबराव पाटील यांची चांगली प्रतिक्रिया। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा। प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार,
इथे आहेत सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-4463-93-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं टूट जाओगी. नहीं नहीं, माइक चल जाओगी. नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98-900-47-696. खास लग्न वस्ता व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठवाडी, कवठे मुंकाळ, कडेगाव, संख, तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा. अकोल्यात आज सकाळी राजराजेश्वर मंदिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकर व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी दुग्धाभिषेक केला असून सकाळपासूनच मृत्युंजय मंत्राचा जप या ठिकाणी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना हे वर्ष सुख समृद्धीचे जावो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. आज अकोला शहरामध्ये आज राजेश्वर महाराजांच्या मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही आमच्या सर्वांचे लाडके हिंदुस्थानचे हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आजची 14 जून
ही आमच्यासाठी फार मोठी अशी महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे राजराजेश्वर महाराजांकडे दुग्धाभिषेक केला, त्यांच्या उदंड निरोगी आयुष्यासाठी साखळं घातलं आणि महाराष्ट्रातल्या होऊ घातलेल्या पेरणी आणि या शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचं जावं आणि या महाराष्ट्र सरकारचा आम्ही तीव्र निषेध पण करतो की शेतकऱ्यांना बी बियाणं नाही, खतं नाहीत, अशा परिस्थितीत सर्व पक्षाचे आमदार आपले फाईव्ह स्टार पंचतारांकितमध्ये पार्ट्या धुळत आहेत, शेतकऱ्यांकडे कोणाचं लक्ष नाही. परंतु आम्हाला अभिमान आहे की आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांसाठी झटत आहेत. सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी जो संदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये बंद पाकिटात आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन आमच्या महिला भगिनी पुरुष सर्व कार्यकर्ते राज ठाकरे साहेबांचा मेसेज पोहोचत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला. आज वट सावित्री पूजन या वट सावित्री पूजनाच्या निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील कळम गवान येथे वट सावित्रीचे पूजन महिलांसमवेत केलं आहे. राजकीय कारकिर्द निघत असताना त्यांनी वट सावित्रीचे पूजन करून आपली संस्कृती जोपासली आहे. यावेळी कळमगाव येथील खासदार निधीमधून 1,00,000 रुपयांच्या रोडचे भूमिपूजन देखील केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती. मागील 2 वर्षात कोविडच्या प्रादुर्भावाने महिलांना एकत्र येऊन वट पौर्णिमेचा सण साजरा करता आला नाही. यंदा मात्र निर्बंध हटल्याने महिलांनी एकत्र येत वाणांची देवाणघेवाण केली आहे. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आजच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाला 7 फेऱ्या घालून 7 जन्म हाच पती मिळावा अशी मनोकामना देवाकडे मागतात. असाच उत्साह आज बीडच्या ग्रामीण भागामध्ये देखील पाहायला मिळाला. काल वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला औरंगाबादेत पुरुषांनी एकत्र येत पुन्हा ही पत्नी नको म्हणत पिंपळाच्या झाडाला 7 फेरे मारले. यावर देखील या महिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. वट सावित्रीची पौर्णिमा आम्ही अतिशय उत्साहाने आज साजरी केलेली आहे. प्रत्येक स्त्रीचा आनंद आणि उत्साह आज आपल्याला या ठिकाणी दिसून येत असेल, कारण त्या 2 वर्षाचे सावड आपल्यावरती आलेलं होतं कोरोनाचं, त्यामुळे हा कुठला तरी आनंद आमचा एक बाजूला पडलेला होता आणि त्या आनंदाचा आज हा उत्साह आम्हाला अगदी अतोनात झालेला आहे. प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण 7 वर्षाची जी पूजा 7 जन्म हा जो पती मिळावा म्हणून सातत्याने आपली एक मनोधरी आहे किंवा आपली संस्कारी संस्कृती जी आहे ती आपण पाळतो, तर ती संस्कृती आनंदाच्या उत्साहाच्या माध्यमातून आज आम्हाला भरभरून पाहायला भेटते आणि तेवढ्या उत्साहाने आम्ही आज आजचा सण साजरा करत आहोत. आता प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो, आम्ही संस्काराला धरून चालणाऱ्या स्त्रिया आहोत त्यामुळे आम्ही त्या संस्काराला धरून करतो. आता पुरुषांचं मत वेगळं बनत असेल त्याला त्यांनी त्यात पॉझिटिव्ह घेतलं तर अजून चांगलं वाटेल ना, त्यामुळे त्यांनी वाईट म्हणण्यापेक्षा आम्ही म्हणून ते पॉझिटिव्ह पद्धतीने करतो. पण त्यांना त्यांचा लाभ हो, पण आम्हाला आमचं 7 जन्मीचा आमचा पती आम्हाला लाभ हो, आमची एवढीच इच्छा आहे. आम्ही बाकी कम्पॅरिझन करत नाही त्यांच्याशी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड. मुंबई काँग्रेस तर्फे ईडीच्या दडपशाहीच्या विरोधात आज पुन्हा आंदोलन आणि निषेध मोर्चा. केंद्र सरकारच्या दडपशाही व जनविरोधी निर्णयाच्या विरोधात सातत्यपूर्ण आवाज उठवणारे काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी व काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना ईडीने आज पुन्हा बोलावले आहे. त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय नेत्यांसोबत मुस्लिम बांधवांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. मुख्य म्हणजे तिच्या विरोधात संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नुपूर शर्माने केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेत नुपूर शर्माला अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मोहम्मद पैगंबर बिल
त्वरित पारित करावे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. गेली 30-40 वर्ष आम्ही या सगळ्या राजकारणामध्ये आहोत आणि त्याच्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी काय काय राजकारण होऊ शकतं, कुठला कुठला मुद्दा त्या ठिकाणी घेतल्या जाऊ शकतो, उपस्थित घेऊ शकतो याचा एक अंदाज होता. आर्थिक दृष्टिकोनातून असणारा परिस्थिती नाही की ज्याच्यावरती राजकारण केलं जाऊ शकतं. सामाजिक दृष्टिकोनातून असणारा सुद्धा इथे फेल्युअर आपल्याला असणारं या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून पुन्हा सत्तेवरती यायचं असेल तर इमोशनल इश्यू, भावनात्मक प्रश्न हा असणारा उपस्थित करावा लागेल आणि भावनात्मक परिस्थिती उपस्थित करावा असेल तर मुसलमानांमध्ये रिॲक्शन आणणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि मुसलमानांमध्ये रिॲक्शन आणायची असेल तर मग हजरत मोहम्मद पैगंबरावरती आपण असणारं वक्तव्य केलं पाहिजे. काय का मोहम्मद हजरत पैगंबरासाठी मुस्लिम समाज आपला जीवही द्यायला तयार आहे आणि आपल्याला असं दिसतंय की वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यातून की हा मुस्लिम समाज काहीही करायला तयार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की मुंबईमधल्या ज्यावेळेस आम्ही हा मोर्चा आयोजित करायचा आमच्याकडे आग्रह झाला, पक्षाकडे आग्रह झाला या मुस्लिम संघटनांना, त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बसून की इतर राज्यांमध्ये जे घडलं ते मुंबईमध्ये घडणार नाही याची दक्षता आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी घेतली पाहिजे. त्यांनी असणारा आपापल्या असणाऱ्या मोहल्ल्यांमध्ये लोकांशी बोलून खात्री करून मगच आम्ही असणारा या ठिकाणी जाहीर केलाय आणि मी असणारा मानतो की मुंबईतला मोर्चा हा शांततेने होईल. परंतु हे जे बिल आम्ही आणलं ते बिल हे अँटिसिपेटच केलं, आम्ही असणारा गैर धरून चाललं की मोहम्मद पैगंबरावरती कुठे नाही कुठेतरी वक्तव्य केलं जाईल. कायदा आला तर करणारा थोडासा घाबरेल आणि थांबेल, कायदा आला नाही म्हणून त्यांची हिंमत झाली आणि त्यांनी वक्तव्य केलं अशी परिस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-4463-93-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया, सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं टूट जाओगी, नहीं नहीं माइक चल जाओगी, नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना, 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना रानी.
हाँ जी हाँ जी हाँ शाही हार दिलाओगे हाँ जी हाँ जी हाँ नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा चला एचपी भुरके ज्वेलर्स मध्ये चला कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट नवरात्री दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर बिलवर पाटली नेकलेस मंगळसूत्र राणीहार लॉंग हार तासमण्यांची माळ तसंच शाही हार अमेरिकन डायमंड सेट्स अँटिक सेट कंगन मोहनमाळ अष्टपैलू मणिमाळ नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध मेसर्स एच पी भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स शनिवार पेठ सराफकट्टा मिरज मोबाईल 9899-47696 खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा जत तुंग शिरोळ सावळज कोळे पलूस ढालगाव आरग आरवडे आठपाडी कवठे मुंकाळ कडेगाव संख तसेच कर्नाटकातील तेलसंग शिरूर रायबाग इथेही सेवत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा मिरजेत पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केलं भामट्या पतीवर दुसऱ्या पत्नीने गुन्हा दाखल केला मारुती श्रीकांत माने वय वर्ष 37 राहणार मूळचा शिंदेवाडी सध्या राहणार महादेव कॉलनी मालगाव रोड मिरज या भामट्याने खोटं बोलून दुसरे लग्न केल्या प्रकरणी दुसऱ्या पत्नीने मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला मारुती माने यांचे मालगाव रोड बडाक हॉस्पिटल मागे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेशी 5 वर्षापूर्वी लग्न झालं होतं ट्रक चालक काम करत होता 3 महिन्यापूर्वी मारुती माने हा राधानगरी येथे कामाला जात होता म्हणून घरातूनच गेला तो परत आला नाही शेजारी काही लोकांनी महादेव कॉलनी येथे रोज फिरताना मारुती माने याला पाहिले शेजाऱ्यांनी पहिल्या पत्नीला सांगितले असता तिने महादेव कॉलनी येथे चौकशी केली असता येथे एका तरुणीशी लग्न करून राहत असल्याची माहिती खरी ठरली कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे व PSI आहे असं सांगून त्या तरुणीशी लग्न केलं होतं या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची आढळून आल्यानंतर मग मिरज शहर पोलीस ठाण्यात दोनही पत्नींनी धाव घेतली या प्रकरणी दुसऱ्या पत्नीने मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून खोटे बोलून दुसरे लग्न केल्याचा गुन्हा मारुती माने याच्यावर दाखल केला आहे गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने मात्र भामटा पती फरार झाला आहे ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज मिरजेत नवविवाहितेला पाहुणचारासाठी घरी बोलवून 12 तोळे सोने लुटल्याची घटना मध्यस्थी करून लग्न ठरवलेल्या महिलेस पोलिसांनी जेरबंद केले मध्यस्थी करून लग्न ठरवलेल्या महिलेने नवविवाहितेला पाहुणचारासाठी घरी बोलावून घेतले आणि तिच्या गळ्यातील 12 तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन मारहाण केल्याची घटना घडली होती या प्रकरणी पीडित नवविवाहितेने मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे प्रिया शशांक सावंत वय वर्ष 22 राहणार गोवा असे नवविवाहितेचे नाव आहे 1 महिन्यापूर्वी गोवा इथे तिचे लग्न झालेले होते हे लग्न ठरवण्यासाठी सारिका अमित शिंदे वय वर्ष 32 राहणार रमा उद्यान महाडा कॉलनी या महिलेने पुढाकार घेतला होता लग्न झाल्यावर 1 महिन्यांनी प्रिया मिरजेत आली होती सारिका शिंदे हिने घरी पाहुणचारासाठी म्हणून बोलावून घेतले सासरच्या लोकांनी प्रियाच्या गळ्यात घातलेले 12 तोळे सोने यावेळी तिच्या गळ्यात होते सारिका शिंदे हिने प्रिया हिला मारहाण करून तिच्या गळ्यातील 12 तोळे सोने काढून घेतले व तक्रार केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली जखमी प्रियंका सावंत हिने मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी सारिका अमित शिंदे हिला पोलिसांनी जेरबंद केला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज मिरजेत वट पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा वडाचे पूजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा सुवासिनींचे वडाच्या झाडाला साकडे
आज वट पौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताने सुवासिनींनी वडाच्या झाडाचे मोठ्या उत्साहात पूजन केले. गोडधोड नैवेद्य देऊन वडाच्या झाडाच्या सात फेऱ्या काढल्या. वडाचे पूजन करण्यासाठी सुवासिनींनी सकाळपासून गर्दी केली होती. या ठिकाणी आलेल्या महिलांनी एकमेकींची ओटी भरून हळदी कुंकू लावून सणाच्या शुभेच्छा दिल्या. सात जन्मी हाच पती मिळावा असे वडाच्या झाडाला साकडे घातले. पतीला दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली. नमस्कार. आज वट पौर्णिमे निमित्त आम्ही इथे सगळेजण सगळ्या सखी जणी जमलेलो आहोत. वट पौर्णिमा हा सण प्रत्येक वर्ष साजरा होतोच, पण इथंच एक महत्व आहे. त्याची तयारी म्हणा किंवा कालपासून जे आम्ही एक उत्साह आमच्यामध्ये जो आहे की वट पौर्णिमा आहे त्याची तयारी आहे. गोडधोडाचं नैवेद्य करायचं आहे आणि सात फेऱ्या मारायचे हे फार आमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण सात जन्मजन्मी हाच सात जन्म हाच नवरा मिळावा किंवा हाच पती मिळावा म्हणून जे आम्ही बोलतो, ही जी एक मागणं आम्ही मानतो देवासमोर किंवा वडाच्या झाडासमोर, त्याची एक प्रथा जी जन्मजन्मी चालत आली पुढं पण ही चालू राहील ती एक प्रार्थना आम्ही करतोय. आणि वडाची पूजा करण्याचं म्हणजे धागे बांधून त्याला एक साकडं जे घातलं जातं त्याच्यामुळं एक मनशांती म्हणा किंवा नवीन एक उमेद असते की प्रत्येक वर्षी हा एक करायला भेटावं किंवा असं नव सजून धजून जाता यावं, त्याच्यामुळं आम्हाला छान वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज. महाविकास आघाडीमधील कुरगोडीवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत त्यामुळे खेचाखेची चालणारच आहे. आय लव्ह यू म्हणायचं मागे शिवसेना भाजपाची सत्ता असताना देखील खेचाखेची झाली होती. आय लव्ह यू म्हणायचं दुसरीकडे लफडं करायचं मी डब्बा आहे आणि उद्धव ठाकरे माझं इंजिन आहे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. तीन पक्ष आहे तर हे होणारच आहे. हम तुम्हारी खेचेंगे तुम तुम्हारी खेचेंगे चालणारच आहे. पण आपल्या पक्षाचा जो तो त्याचा तसा विचार करतो तसा मी पण माझ्या पक्षाचा विचार करेल. ते त्यांचा पक्षाचा विचार करताय मी माझ्या पक्षाचा विचार करेल. ज्या पक्षामुळे मी मंत्री आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणं आहे हे माझं काम आहे आणि ते करण्याकरता मी आलो आहे. तर जिथं असं आहे मागं भाजप शिवसेने बी अशी खेचाखेची व्हायची, आय लव्ह यू म्हणायचं नंतर लफडी करायची, हे चालतेच आहे. हे बघा मी डब्बा आहे आणि उद्धव ठाकरे माझं इंजिन आहे. तू जहां मुझसे कहेगी मैं उधर जाऊंगा. चलो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी येथे धान उत्पादक शेतकरी झाले आंदोलक. तप्त उन्हात धान्य उत्पादक शेतकऱ्यांचा लक्षवेध आक्रोश. धानाला बोनस, एकरी धान खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी. सरकार विरोधात घोषणा देत 5,000 शेतकऱ्यांची चामोर्शी उपविभागीय कार्यालयावर धडक. कृषी उत्पन्न बाजार सभापती अतुल गणार पवार यांनी केले नेतृत्व. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे धान उत्पादक शेतकरी आंदोलक झाले आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,000 रुपये बोनस किंवा प्रत्येक शेतकऱ्याला 15,000 रुपये अनुदान द्यावे, शासकीय धान खरेदीची मर्यादा वाढवावी यासह अन्य 23 मागण्यांसाठी सोमवारी चामोर्शी तालुक्यातील तब्बल 5,000 शेतकरी सरकार विरोधात घोषणा देत उपविभागीय कार्यालयावर धडकले आणि तप्त उन्हात लक्षवेध आक्रोश व्यक्त केला. चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गणार पवार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. केंद्र व राज्य सरकार केवळ जय जवान जय किसानच्या घोषणा देत असून अस्मानी संकटांशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मायबाप सरकार लक्ष देत नसल्याने स्वतः उत्पादित केलेले धान शासकीय खरेदी केंद्रावर विकता येत नाही, मग हमी भाव कशासाठी असा प्रश्न मोर्चेकरी शेतकऱ्यांनी यावेळी केला. ठराविक राईस मिल मालकांच्या फायद्यांसाठी धान पट्ट्यातील 2 ते 3 आमदारांनी यावर्षी बोनस न देण्यास राज्य सरकारला भाग पाडले. वास्तविक एकरी 15 ते 18 क्विंटल धानाचे उत्पादन शेतकरी घेत असताना केवळ 9 क्विंटल 60 किलो शासकीय धान खरेदीची मर्यादा ठेवण्यात आली. मग उरलेला माल शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांच्या घशात घालावा का असा प्रश्न सभापती अतुल गणार पवार यांनी यावेळी व्यक्त केला. बाहेर राज्यातून कुठलाही माल येत असताना काही विशिष्ट फायद्याच्या लोकांसाठी यावर्षी राज्य सरकारने बोनस दिला नाही. बोनस ऐवजी DBT माध्यमातून अनुदान देण्याची घोषणा केली, मात्र एकाही शेतकऱ्याला अद्याप अनुदान मिळाले नाही.
ते अनुदान तात्काळ मागे घ्यावे. चामोर्शी तालुक्यातील रब्बी धान विक्रीसाठी 595 शेतकऱ्यांनी नोंदणी केली, मात्र खरेदीची मर्यादा संपल्याने जवळपास 100 शेतकऱ्यांचे खरेदी धान अडकली आहे. ती मर्यादा वाढवून द्यावी. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे अनुदान तात्काळ जमा करावे. कर्ज माफी पासून वंचित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा. वन हक्क पट्टेधारकांचीही पोर्टलवर धान खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आदेश द्यावे. अशा 23 मागण्या असलेला निवेदन उपविभागीय अधिकारी तोडसाम यांच्या मार्फत राज्य सरकारला पाठवण्यात आले. यावर्षी जी आता रब्बी हंगाम उन्हाळी पिकाचा जो खरेदी चालू आहे केव्हा नव्हे अशी केंद्र शासनाने मर्यादा दिली, राज्य शासनाने मर्यादा दिली. आता चामोर्शी तालुक्यातला जर विषय झाला की इथे जवळपास 595 लोकांनी नंबराची नोंदणी केलेली आहे, खरेदीचा जो टार्गेट दिला आहे मात्र तो 100-125 वरत खरेदी होऊ शकत नाही, मग बाकीच्या शेतकऱ्यांनी करावं का? गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15,000 वरत शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे व 1,000 शेतकऱ्यापेक्षा जास्त लोकांचा शेतकऱ्यांचा काही आपण खरेदी होऊ शकत नाही, मग त्यांच्यावरती आपण प्रश्न कसा निर्माण, त्यांचे प्रश्न कसा सोडवायचा? प्रायव्हेटमध्ये विकायला गेलं तर प्रायव्हेटमध्ये हा धान 1,300-1,400-1,500 रुपये क्विंटल मागत आहे आणि हमी भाव हा 1,940 आहे. शासनाने जरी जाहीर केला आपण व्यापारी जर घेत नसेल तर मग शासनाने खरेदी करण्याची जबाबदारी शासनाची आहे. मग शासन जर खरेदी करणार नसेल तर मग शेतकऱ्यांनी हा माल कुठे न्यावा? आम्ही तहसील ऑफिस कार्यालयात भरावा का, एसडीओ कार्यालयात भरावा का, जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात भरावा का? हा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यापुढे आमच्यापुढे पडलेला आहे. तुम्ही बोनसही बंद केला राज्य शासन देत असलेला आणि केंद्र शासनाने दिलेला हमी भाव फार कमी आहे, मग शेतकऱ्यांनी का करावं आणि हमी भाव मध्ये घेत नाही आहे. म्हणून आम्ही हा मोर्चा काढला व आमचं केंद्र शासन आणि राज्य शासनाला विनंती आहे, आमचा कोणावरही आरोप आक्षेप नाही. आमच्या भागातले जे धान पट्ट्यातले मंत्री आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, गडचिरोली. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न. मोठ्या संख्येने वारकऱ्यांची उपस्थिती. पंतप्रधानांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारचं भाषण नाही, अजित पवारांना डावललं. महाराष्ट्रातील राजकारण तापले, सुप्रिया सुळेवर राऊतांचा हल्ला बोल. आपली सवय, जे करायचे ते रणांगणात आणि प्रत्यक्ष लढाई. आम्ही मैदानात कसं उतरतो ते सगळ्यांनी बघितलं आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा खासदार धनंजय महाडिकांना इशारा. राज्यभरात वट पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा. वडाचे पूजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा. सुवासिनींनी वडाच्या झाडाला घातले साकडे. पलूस नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर. नगर परिषदेच्या 10 प्रभागातील नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढली. मिरजेत नवविवाहितेला पाहुणचारासाठी घरी बोलावून 12 तोळे सोने लुटले. मध्यस्थी करून लग्न ठरवलेल्या महिलेस पोलिसांनी केले जेरबंद. पंतप्रधान मोदी हे खरे वारकरी, रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणारे प्रधान सेवक. देवेंद्र फडणवीसांकडून नरेंद्र मोदींसाठी गौरव उद्गार. मिरजेत पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केलं. भामट्या पती व दुसऱ्या पत्नीने गुन्हा दाखल केला. मोदी सरकारचं नवं मिशन, 10 लाख पदांवर बंपर भरती. तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, त्यामुळे खेचाखेची चालणारच आहे. शिवसेना भाजपची सत्ता असताना देखील खेचाखेची होत होती. आघाडीमधील कुरघोडीवर गुलाबराव पाटील यांची चांगली प्रतिक्रिया. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.
लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथे आहेत सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-46-93-93-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाओगी. नहीं नहीं, माइक चल जाओगी. नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्र उत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू, मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98-900-47-696. खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठवाडी, कवठे मुंकाळ, कडेगाव, संख, तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर तेलंगणा राज्याने उभारलेल्या महाकाय मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाने महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर सिरोंचा तालुक्यात प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारने साकारला हा सिंचन प्रकल्प उभारला आहे. सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीसाठी जमीन संपादन झालेल्या शेतकऱ्यांना 3 वर्षापासून देय नुकसान भरपाई रखडली आहे. याशिवाय बॅकवॉटरमुळे होणाऱ्या नुकसानीच्या मोबदल्यापासून शेतकरी वंचित आहे.
या भागातील शेतकरी आपल्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे. आज सिरोंचा भागातील शेतकऱ्यांनी गडचिरोली येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेत गाराणे मांडले. गडचिरोलीचे खासदार व भाजपचे दोनही आमदार बैठकीला उपस्थित होते. पुढील एक वर्षात कालबद्ध कार्यक्रम आखून सर्वेक्षणानंतर या सर्व पीडित शेतकऱ्यांना मोबदला देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास मेडीगट्टा भागातील शेतकरी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. और जब से मेडीगट्टा का डैम चालू हुआ पानी छोड़ते जा रहे, तब से हमारा जमीन कई एकड़ हजारों एकड़ कट गए और उससे हमारा गांव पूरा पीड़ित हो गए और हमारा हमको फसल निकालने का जमीन नहीं है और हम भूखामारी होने लायक है. अभी हमको उसका सर्वे करके उसका नुकसान भरपाई देने से अच्छा रहता है. जब तक हमारा प्रॉब्लम सॉल्व नहीं होता तब तक मेडीगट्टा का पानी रोकने का नहीं है, वो पूरा गेट खुला रखने का. जब तक हमारा काम नहीं होता उनका काम कैसा चलती है, उनका काम चलाने नहीं देने का. जब हमारा काम होता है तो उनका काम चलने का. और एक हमारा कहने का है कि हम इतने साल से इतने निवेदन दे के यहाँ तक आके हमारा काम नहीं हुआ तो अगले बार हमको प्रशासन को वोट नहीं देंगे. और हमारे इसमें आने वाले चुनाव को बहिष्कार करेंगे और जब तक हमारा समस्या नहीं सुलझता हम पोलिंग बूथ पे जाके वोट नहीं देंगे. ये सही बात है. सिरोंचा तहसील के मेडीगट्टा के बारे में जिन किसानों का नुकसान हुआ है, जिनका लैंड एक्विजिशन होने के बाद भी उनको पैसा नहीं मिला, बहुत सारे किसानों का पानी के वजह से बैकवाटर की वजह से नुकसान हुआ, ऐसे किसानों की तकरार आज कलेक्टर के सामने हमने रखा है. मेरे साथ में दो MLA थे, अपने आमदार डॉक्टर भोई कृष्णा जी गद्बे, हमारे जिले के अध्यक्ष किशन नागदेव, हमारे महामंत्री रघु लालवार और सभी बहुत सारे पदाधिकारी मेरे साथ में थे और इसके बारे में सविस्तर चर्चा हुई और कलेक्टर ने भी पॉजिटिव उत्तर दिया. उन्होंने बोला कि एक साल के अंदर में जिनका नुकसान हुआ है उसके बारे में विचार किया जाएगा, लेकिन उसके पहले सर्वे करना पड़ेगा. तो सर्वे करने के लिए उन्होंने SDM को आदेश दिए हैं. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, गडचिरोली. माझी सवय आहे जे करायचं ते रणांगणात आणि प्रत्यक्ष लढाई असते त्यावेळी आम्ही मैदानात कसं उतरतो ते सगळ्यांनी बघितलं आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनाही अप्रत्यक्ष महाडिक आणि कोल्हापूरच्या भाजपाला इशारा दिला आहे. तसेच आजपर्यंतच्या जनतेतून ज्या निवडणुका झाल्या त्यांचा कल स्पष्ट झाला आहे असा खोचक टोलाही अप्रत्यक्ष महाडिक गटाला लगावला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते. पृथ्वीराज पाटील फाउंडेशन कडून सांगली ब्रँडिंग अंतर्गत शहरातील झुलेलाल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड नाम फलकाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडले. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करताना भाजपा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाडिक गटाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. चंद्रकांत पाटील यापुढे विधान परिषदेतील सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचं विधान केलं आहे. त्यावरून बोलताना सतीश पाटील म्हणाले एका यशामुळे आता तसेच यापुढे घडणार आहे असं चंद्रकांत पाटलांना वाटत असेल, पण तसे काही घडणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीकडून सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे, त्यामुळे आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच धनंजय महाडिक यांच्या राज्यसभेतील विजयावरून बोलताना मंत्री पाटील म्हणाले लोकशाहीत स्वातंत्र्य होत असताना आत्ताच त्यावर आपण जास्त भाष्य करत नाही, पण गेल्या 5 वर्षातील जनतेच्या निवडणुकीतून रुपयाला आहे हे ते स्पष्ट झालेलं आहे. तसेच आपण जे काय करतो ते रणांगणात आल्यावर करतो, आता कोणत्याही निवडणुका जवळ आहेत आणि लढाई आले की आपण मैदानात कसे उतरतो हे सगळ्यांनाच माहीत आहे, अशा शब्दात कोल्हापूर भाजपाला आणि नूतन खासदार धनंजय महाडिक गटाला मंत्री पाटील यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समारंभादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करून दिलं नाही. यावरून बोलताना मंत्री पाटील म्हणाले नेमकं त्या ठिकाणी व्यासपीठावर काय घडलं हे आपल्याला माहीत नाही,
पण जर जाणून बुजून उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रोटोकॉल नुसार भाषण करण्यापासून अडवण्यात आलं असेल तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी आहे असे मत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केलं आहे. मला वाटतं दादा आता राज्याचे अध्यक्ष असल्यामुळे ते बोलतात, परंतु ठीक आहे, आता एक यश आल्यामुळं कदाचित त्यांना वाटत असेल की सगळं असंच घडणार आहे, परंतु तसं काही घडणार नाही. यामध्ये अनावधानं काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याची पुनरावृत्ती विधान परिषदमध्ये होणार नाही याची खबरदारी आम्ही निश्चितपणे, कारण हा अनुभव ताजा आहे, म्हणजे अगदी 4 दिवसापूर्वी हा अनुभव आम्हाला मिळालेला आहे, आणि यातून आम्ही निश्चितपणे जी सुधारणा करायला पाहिजे किंवा जे काही नियोजन करायला पाहिजे ते आम्ही निश्चितपणे करणारच आहोत, ते काय आम्ही डोळे बंद करून बसणार नाही आहोत. लोकशाहीमध्ये स्थित्यंतर ही होत असतात, आणि या स्थित्यंतरामध्ये जे काही घडलेलं आहे ते आम्ही स्वीकारतो कोल्हापूर म्हणून, आम्हाला त्याचा काही विषय यामध्ये या ठिकाणी नाही आहे, परंतु निश्चितपणे जनतेतून ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये लोकांचा कल गेल्या 5-6 वर्षामध्ये स्पष्ट झाला नाही. आज त्याच्यावर वक्तव्य करण्यापेक्षा ज्याही माझी सवय रणांगण आल्यावरच जे काय आहे ते करायचं, आत्ताच त्याची अजून जिल्हा परिषद लांब आहेत, महापालिका लांब आहेत, सगळ्या निवडणुका लांब आहेत, आजच त्याच्यावर वक्तव्य करण्यापेक्षा ज्यावेळी प्रत्यक्ष लढाई असते त्यावेळी आम्ही कसं उतरतो हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपलं ठरलंय टॅगलाइन अजूनही कायम आहे, आमचं ठरलंय कोल्हापूरचा विकास करणे, कोल्हापूरला पुढे घेऊन जाणे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. देहूतल्या मंदिर शिळा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. पण या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही, यावरून आता सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती, पण PMO ने त्याला काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना न बोलू देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे. दिली नाही दादा पालकमंत्री आणि प्राईम मिनिस्टरचा प्रोटोकॉल दादाला असतो, त्याच्यामुळे अर्थातच दादाला हजर राहणं हे कंपल्सरीच आहे प्रोटोकॉल प्रमाणे. म्हणजे इथे जर प्राईम मिनिस्टर आले तर तुमच्या जिल्ह्याच्या प्रोटोकॉल मिनिस्टरला जावंच लागतं, आणि तो ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सरकारचा प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यात माननीय प्रधानमंत्री येतील त्या त्या जिल्ह्यात त्या पालकमंत्र्याला जावंच लागतं, हा या देशाचा प्रोटोकॉल. त्याच्यामुळे दादा जाणं हे योग्यच आहे, म्हणजे दादांनी जायलाच पाहिजे या मताची मी आहे. पण दादाला जर बोलायला दिलं नसेल तर मला थोडंसं ते अयोग्य वाटतं. प्रोटोकॉल प्रमाणे दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यांचं भाषण म्हणजे आता मला माहिती काढावी लागेल की काय प्रोटोकॉलमध्ये आधी ठरलेलं होतं, नंतर कोणी कट केलं काय केलं, त्याच्यामुळे मला थोडीशी मी माहिती काढते पाहिजे तर, आणि प्रेस कॉन्फरन्स संपायच्या आधीच तुम्हाला उत्तर देते. चेक करा काय झालं, एक्झॅक्ट काय झालं ते मी व्हेरीफाय करून सांगते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे. मिरजेतील वॉन्डलेस रुग्णालयाच्या मदतीला इंग्लंडमधील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या रुग्णालयातर्फे नर्सिंगसह काही वैद्यकीय अभ्यासक्रम चालवले जातात. त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन अमेरिका, इंग्लंड अशा परदेशांमध्ये अनेक जण वास्तव्यास आहेत. इंग्लंडमध्ये या कॉलेजचे सर्वात अधिक माजी विद्यार्थी राहतात. वॉन्डलेस रुग्णालय सध्या बिकट परिस्थितीमधून जात असल्याचे इंग्लंडमध्ये राहणाऱ्या त्या माजी विद्यार्थ्यांना समजले, त्यामुळे त्यापैकी काही माजी विद्यार्थ्यांनी वॉन्डलेसच्या नावाने फाउंडेशन स्थापन केले आहे. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून जमा होणारा निधी वॉन्डलेस रुग्णालयाच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. त्या माजी विद्यार्थ्यांनी तो निधी उभारण्यासाठी इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड असा क्रिकेटचा सामना भरवण्यास निर्णय घेतला आहे. हा सामना शनिवारी दिनांक 25 जून रोजी होणार आहे. या सामन्यातून मिळणारा निधी मिरज वॉन्डलेस रुग्णालयाला देण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर प्रभा कुरेशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नमस्कार, मी डॉक्टर प्रभा कुरेशी, वॉन्डलेस हॉस्पिटल मिरज मेडिकल सेंटरची संचालिका.
आणि आज मी ह्या विशेष भागामध्ये मला ही माहिती द्यायची आहे की आमचं जे ॲल्युमिना आहे म्हणजे आमचे जे पास्ट स्टुडंट्स आहेत तिथे शिकून गेले, तिथे वेगवेगळे कोर्सेस आहेत, नर्सिंग कोर्स किंवा रेडिओलॉजी किंवा लॅब टेक्निशियन्स, असे जे विद्यार्थी शिकून परदेशात काम करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ एक 18 ते 20 वर्षापूर्वी हा ग्रुप फॉर्म केलेला आहे, UK वनलेस फाउंडेशन, आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून ते आम्हाला वेळोवेळी आमच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आमच्याबरोबर सहभागी होतात. उदाहरणार्थ सर्जन्स पाठवणे, त्यांचे टीम्स पाठवणे, इथे सर्जरीज करणे, ह्या सर्व गोष्टी ते करत होते. परंतु आता त्यांनी फारच मोठी एक उपक्रम लाभवण्याचं योजिले आहे आणि तो म्हणजे एक क्रिकेटची मॅच. आपल्या इंडियन नॅशनल टीमचे बरेचसे खेळाडू विराट कोहली आणि बुमरा आणि राहुल तसेच पुजारा जडेजा वगैरे जाणार आहेत, तसेच तिथे विवियन रिचर्ड्स, गॉर्डन ग्रेनेज हे जे वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत ते देखील येणार आहेत मॅच बघण्यासाठी. आणि त्या मॅचचं प्रयोजन अशा प्रकारे राहणार आहे की त्यातून जे काही फंड्स रेज होतील त्यातील ते आम्हाला त्यांचं वनलेस हॉस्पिटल्ससाठी ते दान करणार आहेत. तर आमच्या ॲल्युमिनायचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे आणि जरी ते आमच्या मदर इन्स्टिट्यूटला सोडून गेलेले आहेत तरी आमच्या त्यांच्या मदर इन्स्टिट्यूटला त्यांनी विसरलेले नाहीत आणि आजसुद्धा ते आमच्या बरोबर उभे आहेत आणि आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग आहे. तर असे ॲल्युमिनाय असल्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानतो आणि ही मॅच 25 जूनला होणार आहे, लेस्टरशायर वर्सेस इंडिया. तर आपल्याला सुद्धा जमेल तर ही मॅच जरूर आपण बघावी. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज. पंचवीस बैलगाडीतून वराड लग्न कार्यालयात पोहोचले. अलीकडच्या काळात लग्न समारंभ अलिशान साजरे होत आहेत, पण अशा वेळी पारंपरिक पद्धतीने 25 बैलगाडीतून वराड लग्न कार्यालयात पोहोचले आणि सर्वांनाच भूतकाळाची आठवण झाली. सांगली जिल्ह्यातील कवठे मंगळ तालुक्यातील चोरोची मधील नवरदेवाने ही अपलातून वराड काढली. चोरोची येथील आशिष तानाजी एमगर हे उच्च शिक्षित आहेत. त्यांचा विवाह नागोळे येथील उच्च शिक्षण घेतलेल्या आशा राणी संजय मासळ यांच्याशी पार पडला. दोघही सिव्हिल इंजिनियर आहेत. नवरदेव उच्च शिक्षित असूनही त्यांनी आपल्या लग्नाचे वराड तब्बल 10 किलोमीटर बैलगाडीतून चोरोची ते मंगल कार्यालयात आणले. नवरदेव स्वतः बैलगाडी चालवत होता, बरोबर 25 बैलगाडींचा ताफा होता. आज 21व्या शतकात अनेक कंपनीच्या अलिशान गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. असे असतानाही पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून वराड निघाले होते. ही परंपरा आहे, ती वाचवण्यासाठी आणि कत्तलखान्यात जाणारा हा बैल वाचवण्यासाठी, तसेच आपलं बैलगाडी शर्यत आता सरकारने परवानगी दिलेली आहे त्याला एक प्रोत्साहनपर एक कार्य म्हणून, तसेच एक प्रदूषण पण व्हायचं टाळण्यासाठी एक सर्वांना एक सामाजिक संदेश म्हणून आम्ही बैलगाडीचा वराडाचा नियोजन केलं होतं. ही परंपरा आहे आणि ही कुठेतरी मोडशी आलेली आहे, हे जपण्यासाठी आम्ही ही संकल्पना केली बैलगाडीतून घेऊन गेलो. खूप चांगलं वाटलं, आनंद झाला. इथून पुढे पण असंच चालावं. लाखोच्या गाडीतून सगळेच फिरतात, बैलगाडीतून कोणच जात नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234-222-5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास,
तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण। इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड मतदान कार्ड आणि रेशन कार्ड नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-4463-93-730-08-973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। सिल्वर पाटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाऊंगी। नहीं नहीं, माइक चल जाऊंगी। नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा। क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्र उत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर पाटली नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 9899-47-696। खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट। मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठवाडी, कवठे मुंकाळ, कडेगाव, संख, तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा वट पौर्णिमा सती सावित्रीच्या पती प्रेमांची प्रशंसा करणारे पूजन। लग्नात बांधलेली लगीन गाठ आणखी घट्ट करण्यासाठी भगिनींनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारत धाग्यांनी आणखीनच रेशीम बंद घट्ट करण्याचाच दिवस। झाडाचे पूजन म्हणजेच पर्यावरणाचे देखील पूजन, पण कोरोनाच्या काळात कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांसमोर कर्तव्य आणि कुटुंब प्रेम असे दोन्ही कर्तव्य पार पाडण्याचा प्रश्न उभा ठाकला। अखेर पोलीस ठाण्याच्या आवारातच उभ्या असलेल्या डौलदार वटवृक्षाला फेऱ्या मारून खाकीतल्या सावित्रींनी आपल्या कौटुंबिक कर्तव्याची जबाबदारी देखील पार पाडली आहे। वट पौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या कर्तव्यासह पतिव्रता धर्माचे पालन वर्धा शहर पोलीस ठाण्यातील आणि रामनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी निभावले। वर्धा शहर ठाण्यातील वडाच्या झाडाचे पूजन करून शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी यांनी ठाण्याच्या आवारातील वटवृक्षाचे पूजन केले। कर्तव्याला प्राधान्य देऊनही आम्ही आज रूढी परंपरेनुसार भारतीय नारी म्हणून वटवृक्षाचे पूजन केले आहे। खाकी वर्दीत वट पौर्णिमा साजरी करताना आम्हाला एक प्रकारे गर्वच वाटत आहे असे महिला पोलीस कर्मचारी यांनी सांगितले। मी सुनीता ठाकरे, पोलीस स्टेशन रामनगर।
पोलिसांना प्रत्येक सण साजरा करता येत नाही, परंतु आम्ही कर्तव्यावर हजर असताना सुद्धा दरवर्षीप्रमाणे वडाची पूजा करण्याकरिता आम्ही इथे एकत्रित हजर झालेलो आहे आणि आज आम्ही वडपूजा सगळ्यांनी मिळून केलेली आहे महिलांनी. आणि प्रत्येक वेळेस पोलीस बिझी असतो आणि त्याला देवधर्म पूजा हे करता येत नाही, सण त्योहार करता येत नाही, परंतु आम्ही ठरवलं की आज वडपूजा करायची. आम्ही सगळ्या भगिनींनी आज वडपूजा करून आमचे कर्तव्य पार पाडलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, वर्धा. आज बुधवार 14 जून रोजी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 54 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोलची विक्री करण्यात आली. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागरिकांसाठी अनोखी योजना राबवली. पेट्रोल खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या 3 किलोमीटर पर्यंत रांगा. एकीकडे पेट्रोलचे दर 120 रुपये लिटर पेक्षा जास्त असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त 54 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोलची विक्री करण्यात आली आहे. यासाठी औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरातील पेट्रोल पंपावर व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी पेट्रोल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र आज रोजी दिसून आले. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की लोकांना आधार मिळावा या हेतूने राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 54 रुपये लिटरने आज आम्ही रोजी पेट्रोलची विक्री करत असून हा सर्वसाधारण नागरिकांना राज ठाकरे यांच्याकडून वाढदिवसाची गिफ्ट आहे. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1 दिवसासाठी 54 रुपये लिटरने पेट्रोल देऊ शकते तर राज्य शासन का नाही, असाही सवाल यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी राज्य शासनाला हा सवाल केला आहे. माननीय राजसाहेबांचा आज 54वा वाढदिवस आहे, यानिमित्त संभाजीनगर शाखेच्या वतीने आज आम्ही हे नियोजन केलं आहे. मला असं वाटतं की 2006-05 साली 54 रुपये लिटर पेट्रोल असेल त्यावेळच्या भावामध्ये आज लोकांना आम्ही पेट्रोल देतोय आणि वरची जी उर्वरित अमाऊंट आहे ती सगळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना देणार आहे. माझं म्हणणं असं आहे की महागाईने होरपलेल्या या संभाजीनगरच्या जनतेला ह्याच्यापेक्षा मोठं दिलासा मिळू शकत नाही, त्याच्यामुळे हा सर्वात मोठं गिफ्ट आज संभाजीनगरच्या लोकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत 1000 गाड्यांना आम्ही पेट्रोल दिलेलं आहे आणि मला असं वाटतं एक साधारणतः 1/2 घंटा अजून हे सर्व काम चालू राहील. व्यवस्था म्हणजे आपण कुपन बनवलेले आहे, जे सकाळी 6 वाजेपासून इथे ज्या रांगा लागल्यात त्यांना सगळ्यांना आपण कुपन दिलेले आणि लाईनने ते कुपन जमा करतात आणि 54 रुपये देतात आणि आपलं पेट्रोल भरून घेतात 1 लिटर. महागाईने जी जनता होरपलेली आहे त्यांना सर्वात मोठं जर गिफ्ट काही असेल तर पेट्रोलशिवाय होऊ शकत नाही, कारण की जीवनावश्यक वस्तूमध्ये पेट्रोल येतं, सर्वांनाच इकडे तिकडे जाण्यासाठी पेट्रोलची गरज असते, त्याच्यामुळे डायरेक्ट दिलासा देण्याचा हा एक प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, औरंगाबाद. मिरजेच्या सुवर्ण काळाचा सुवर्ण अलंकार डॉक्टर LR भोसले यांची 96वी जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. डॉक्टर LR भोसले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज महापालिका मिरज कार्यालयासमोर संपन्न झाला. गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आला. डॉक्टर LR भोसले यांच्या स्मरणार्थ जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर सोरटूर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी निमंत्रक डॉक्टर प्रताप भोसले, डॉक्टर LR भोसले 96वी जयंती समारंभ सोहळा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर विनोद परम शेट्टी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पद्मिनी देवी शिंदे, महिषाकर मनोजबाबा शिंदे, मनोरमा देवी शिंदे, माजी महापौर किशोरदादा जामदार, इंद्रिस नायकवडी, सुरेश बापू औटी, स्थायी समिती सभापती निरंजन औटी, विरोधी पक्षनेते मैनुद्दीन बागवान, संजय मेंढे, करण जामदार, संदीप औटी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मिरजेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मिरज पॅटर्न हे डॉक्टर LR भोसले यांच्या काळापासून आजपर्यंत सुरू असल्याचा उल्लेख सतेज उर्फ बंटी पाटील यांनी यावेळी केला. लोकांचं काम करण्याची भूमिका
त्या गावामध्ये या मंडळींनी सर्वांनी घेतली आणि म्हणून आज या सर्वांच्या कार्याचा वारसा या इतिहासाचा वारसा की नवीन पिढीने प्रयोगाला अधिकृत या ठिकाणी असेल. शेवटी मी म्हणतात असं इतिहास असेल तर आपण भविष्यकाळाचा भूगोल घडवू शकतो आणि सुदैवाने आपल्याला असं चांगलं कर्तृत्व लोकांचा इतिहास मिळाला आणि म्हणून त्यांचा आदर्श घेऊन काम करण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात द्यायला आपल्याला मोठी आदर्श माणसं समाजामध्ये निश्चितपणे उपलब्ध या ठिकाणी त्यांची कार्यकाळ त्यांची कारकीर्द जवळून ज्या लोकांनी त्या काळामध्ये बघितली असेल मला वाटतं सरदार साहेबांचं वाचन त्यामध्ये अनेकांच्या प्रतिक्रिया त्यामध्ये त्यांनी लाख 16 लाख रुपये घेऊन 10,000 20,000 शाळेची निर्मिती करण्याचा प्रयत्न असेल गुलाबराव पाटील साहेबांचं सहकार्य असेल वसंत नगरचं सहकार्य असेल आदरणीय सुधीर साहेबांचं त्या काळातील सहकार्य असेल या सगळ्या मंडळींना घेऊन एखाद्या शहराला पुढे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कर्तृत्वान डॉक्टरांनी या ठिकाणी केला आणि त्याचं स्मरण करणं त्यांची आठवण करणं हे आपल्या समाजाला म्हणजे आपली जबाबदारी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज. कडेगाव भिकवडी खुर्द येथील एरळा नदी पात्रात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचा प्रियकरानेच खून केल्याची घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी विटा येथील ज्वेलर्स मालक राहुल सर्जेराव पवार वयवर्षे 31 राहणार सावरकर नगर विटा यास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान प्रेमसंबंधातून ओढणीने गळा ओळून खून केल्याची कबुली संशयित पवार यांनी पोलिसांना दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदी पात्रात फेकल्याचंही त्यांनी सांगितले. कडेगाव पोलिसांनी तपास करून महिन्याच्या खुनाचा उलगडा केला. सौताई सचिन निकम वयवर्ष 32 राहणार बलवडी तालुका खानापूर असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की खानापूर तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील एरळा नदी पात्रात 6 जून रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तेथील पोलीस पाटलांनी तातडीने नेवरी पोलिसांना माहिती दिली. खेराडे वांगी येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. काही संशयास्पद धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. दरम्यानच्या काळात पोलीस हवालदार चंद्रकांत करांडे यांनी विटा पोलीस ठाण्यातील बेपत्ता लोकांची माहिती घेतली. त्यावेळी ताई निकम हे त्या महिलेचे नाव असल्याचे समोर आले. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळखही पटली. ही आत्महत्या नसून खून असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. हाती असलेल्या धागेदोरे आणि तांत्रिक माहिती आधारे पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी विटा येथील रेणुका ज्वेलर्सचा संचालक राहुल पवार यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचीही माहिती समोर आली. राहुल पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. हिंदू धर्मात वट पौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरी करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. सांगलीतील शामराव नगर मधील विश्वविनायक चौक येथील वडाच्या झाडाला महिलांनी वडाच्या झाडाभोवती सूत गुंडाळून आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी अशी प्रार्थना केली. या दिवशी स्त्रिया वट वृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असं वट पौर्णिमेला घराणे घालतात. आणि वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. यावेळी शामराव नगर भागातील सर्व विवाहित महिलांनी या वट पौर्णिमेच्या सणाचा आनंद लुटला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न. मोठ्या संख्येने वारकऱ्यांची उपस्थिती. पंतप्रधानांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारचं भाषण नाही, अजित पवारांना डावललं. महाराष्ट्रातील राजकारण तापले, सुप्रिया सुळे व राऊतांचा हल्ला बोल.
आपली सवय, जे करायचे ते रणांगणात आणि प्रत्यक्ष लढाई। आम्ही मैदानात कसं उतरतो ते सगळ्यांनी बघितलं आहे। गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा खासदार धनंजय महाडिकांना इशारा। राज्यभरात वट पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा। वडाचे पूजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा। सुवासिनींनी वडाच्या झाडाला घातले साकडे। पलूस नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर। नगर परिषदेच्या 10 प्रभागातील नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढली। मिरजेत नवविवाहितेला पाहुणचारासाठी घरी बोलावून 12 तोळे सोने लुटले। मध्यस्थी करून लग्न ठरवलेल्या महिलेस पोलिसांनी केले जेरबंद। पंतप्रधान मोदी हे खरे वारकरी। रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणारे प्रधान सेवक। देवेंद्र फडणवीसांकडून नरेंद्र मोदींसाठी गौरव उद्गार। मिरजेत पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केलं। भामट्या पती व दुसऱ्या पत्नीने गुन्हा दाखल केला। मोदी सरकारचं नवं मिशन 10 लाख पदांवर बंपर भरती। तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी। महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, त्यामुळे खेचाखेची चालणारच आहे। शिवसेना भाजपची सत्ता असताना देखील खेचाखेची होत होती। आघाडी मधील कुरघोडीवर गुलाबराव पाटील यांची चांगली प्रतिक्रिया। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा। प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234-222-5755। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजियोप्लास्टी आणि बायपास। तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण। इको आणि एंजियोग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233-2212-728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84-591-4463-93-730-08-973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली, मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुट जाऊंगी। नहीं नहीं, माइक चल जाऊंगी। नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा। क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। नेकलेस भी मुफ्त है, लेके आए तो जरा। चला
एचपी भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स एचपी भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 9899-47-696. खास लग्न वस्ता व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठवाडी, कवठे मुंकाळ, कडेगाव, संख, तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा